द्यायला तयार नव्हता. त्यामुळं आता नवीन पद्धतीनं या शेतकऱ्याला 4 पट 5 पट जे 3 पट जे काय असेल ते नवीन पद्धतीनं आता शेतीला भरमसाठ पैसा ज्यांची शेती जाणार आहे त्यांना 5 पट पैसे या प्रकल्पामध्ये मिळणार आहेत. त्यामुळं शेतकरी आता समाधानी, शेतकरी माननीय उद्धव साहेबांनी निर्णय घेतलेला आहे की शेतकऱ्याची जमीन जात असेल तर आपण त्याला 4 पट पैसा दिला पाहिजे. मग त्या अनुषंगाने हा पैसा आता शेतकऱ्याला मिळणार आहे. तुम्हाला कल्पना असेल की आता हे सिंचन घोटाळे जे झालेत त्या घोटाळ्यामध्ये हा प्रकल्प संपून गेला होता. तुमच्याकडं पाणी उपलब्ध नाही, पाणी उपलब्ध नाही एवढ्या एका कारणासाठी आम्हाला खूप भांडावं लागलं. नाशिकला जावं लागलं, 10-10 भरावं लागलं, पाणी उपलब्ध आमच्या खोऱ्यामध्ये आहे, आमच्या खोऱ्यामध्ये 44 MMQ पाणी आमच्याकडे शिल्लक आहे. ते 44 MMQ पाणी आम्हाला दाखवायसाठी किती संघर्ष करावा लागला. उलट त्यापेक्षा मग केंद्राचा आणि राज्याचा समन्वय त्यामध्ये होत नव्हता, केंद्राने सर्व रद्द करून टाकले होते. मी माननीय नितीन गडकरीला हात जवळे जाऊन त्यांना भेटलो, त्यांना रिक्वेस्ट केली की साहेब आमचा एवढा प्रकल्प तुम्ही जिवंत करा, आणि माननीय नितीन गडकरी साहेबांनी त्यामध्ये लक्ष घातलं आणि त्यातून हा प्रकल्प त्यांनी जिवंत केला. आणि आज त्याचा परिणाम असा झाला की आता 15 MMQ पाणी आपल्याला त्यामध्ये अडवता येणं शक्य आहे. आमची मागणी 15 MMQची तर आहेच आहेच, परंतु आमची मागणी 44 MMQ पाणी त्यामध्ये अडवलं गेलं पाहिजे. म्हणजे आत्ता आपण 1/2 TMC पाणी अडवतो, 44 MMQ पाणी अडवल्यानंतर आपल्याला 1/2 TMC पाणी त्यामध्ये अडवता येणे शक्य आहे. त्यातून खूप मोठा सिंचन या प्रसादामध्ये होईल. आम्ही खूप संघर्ष मंत्रिमंडळामध्ये घालण्यासाठी संघर्ष, तिथं पैशासाठी संघर्ष, टेबल टू टेबल फिरणं, त्या ठिकाणी अनेक संघर्ष आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. या सर्व मतदारसंघ आपलं काम करत असताना आपल्याला सर्वात जास्त कोणाचा त्रास झाला? आता माझा दुश्मन तर माहीत आहे तुम्हाला कोण आहे, ज्यांना माझा कारखाना हो वाटत नव्हता, आमच्या इकडचे जालन्यापासून वरचे लोक राजूर भागातले त्यांनाच वाटत होतं की हे कारखाना होऊ नये, त्यांनी मागच्या घात होऊन दिला नाही मुख्यमंत्री त्यांचा असल्यामुळे. आता अर्जुन खोतकर चढ त्यांच्यावर ठरत आहेत का? नाही नाही, असं चढ उतार काही स्पर्धा नाही, अशी लोकांच्या कामासाठी कामाची चढ आपल्याकडून बघा. आपण पुढे खूप चांगलं मिळालं आम्हाला, म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांचे, दादांचे, जयंत पाटलांचे, राजेश भैयांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी राजेश भैयाच्या पाठीमागं फार दिवसाचं होतो की भैया काही करा पण हा प्रकल्प करा, बाकी सोडून द्या, पण झाला प्रकल्प, सुप्रमा नवीन मिळाली यामध्ये आनंद आहे. दुसरी एक आनंदाची गोष्ट, ज्या गोष्टीचा पाया माननीय बबनराव लोणीकर यांनी रचला वॉटर ग्रीडच्या संदर्भामध्ये, त्यांचाही संघर्ष वॉटर ग्रीडच्या बाबतीमध्ये होता.